आरटीओ कार्यालय से खुद की स्कूल बस चुराने वाले एक आरोपी को क्राइम ब्रांच ने गिरफ्तार किया है। आरोपी मंगलवारी निवासी यशवंत खुशाल वाड़कड़ है, जिसने कर्ज के तनाव में अपने ही मित्र के साथ वाहन चोरी का यह षड्यंत्र रचा। जानकारी के मुताबिक 8 सितंबर 2022 को आरटीओ ने एक स्कूल बस का चालान कर डिटेन किया था। पुलिस ने नंबर के आधार पर विजय कुंभारे को चालान भेजा। 15 मई 2023 को यह बस आरटीओ परिसर से चोरी जाने का पता चला। मनीषा राठौर नामक अधिकारी की शिकायत पर सीताबर्डी पुलिस ने चोरी का मामला दर्ज किया। आरटीओ ने विजय कुंभारे से बस के संबंध में पूछा तो उसने बस की जानकारी होने से इनकार कर दिया। आरटीओ परिसर से बस चोरी होने से क्राइम ब्रांच सक्रिय हो गई। उन्हें जांच में बस यशवंत वाड़कर के चुराने का पता चला। इस दिशा में जांच करने पर सूचना की पुष्टि हुई। वाड़कर को हिरासत में लेने पर सच्चाई सामने आई। यशवंत वाड़कर और विजय कुंभारे दोनों ही मित्र हैं। दोनों ही कर्ज के शिकार हैं। वाड़कर ने अपनी बस को कुंभारे की बस का क्रमांक दे दिया। आरटीओ ने चालान कर बस डिटेन कर ली। आरटीओ के पूछताछ करने पर भी कुंभारे ने वाड़कर द्वारा बस चुराने की सच्चाई नहीं बताई। इसके आधार पर पुलिस कुंभारे को भी आरोपी बता रही है। पोलीस ठाणे सीताबर्डी हद्दीमध्ये दिनांक 19/5/2023 अपराध क्रमांक 232/2023 कलम 379 बाधवी प्रमाणे आरटीओ इन्स्पेक्टर मोनिका राठोड यांच्या तक्रारीवरून स्कूल बस चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता। नमूद गुन्ह्याची हकीकत अशी आहे की स्कूल बसचा जो मालक आहे त्यांचं नाव आहे यशवंत वाडकर यांनी 8/9/2022 जे स्कूल बस आहे त्या स्कूल बसवर दुसरी डुप्लिकेट नंबर प्लेट लावून गाडी चालवत असताना गाडीला फाईन झालेला होता 34,500 रुपये। तर त्यानंतर ती गाडी आरटीओ यांनी त्या गाडीला ताब्यात घेतलं आणि ती गाडी जप्त करून आरटीओ ऑफिसमध्ये उभा केलेली होती। तर स्कूल बसचे जे मालक आहेत यशवंत वाडकर यांनीच एक अल्टरनेट डुप्लिकेट चावी त्यांच्याकडे जी उपलब्ध होती त्या चावीचा सहारा घेऊन ती गाडी आरटीओ प्रिमायसिसमधून ती गाडी चोरी केलेली होती। त्यावरून आपण 379 बाधवी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी यशवंत खुशाल वाडकर यांना अटक केलेली आहे। ते सध्या PCR मध्ये आहेत। PCR मध्ये आपल्याला असं समजलेलं आहे की जो नंबर प्लेट वापरलेली होती ते त्यांचे मित्र योगेश कुंभारे यांच्या गाडीची नंबर प्लेट होती आणि जे चालन आरटीओ यांच्याकडून झालेलं आहे ते योगेश कुंभारे यांच्या नंबर प्लेटवरून जे RC डिटेल्स मिळतात त्या डिटेल्समुळं योगेश कुंभार यांच्यावर चालन झालेलं आहे। परंतु मुळात गाडीचं चेसिस नंबर आणि इंजिन नंबर हा यशवंत वाडकर जे मूळ मालक आहेत त्यांचा आहे। तर यामध्ये आपण बनावट नंबर प्लेट दिल्यामुळं लॉ एन्फोर्सिंग एजन्सीला डिसिव करण्यासाठी बनावट नंबर प्लेट पुरवल्यामुळं 417/479 गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून दोघांनाही आरोपी केलेला आहे। कलम 379 सोबतच 417/479 आणि 34 बाधवीप्रमाणे कलमवाढ केलेली आहे। सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे। आरोपी अटकेत आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की कोविड काळामध्ये आरोपींवर जे फायनान्सचे हप्ते असतात ते हप्ते काही थकीत झाल्यामुळं ती रक्कम ते आरोपी फायनान्स कंपनीला देऊ शकले नाही। तर त्यामुळं ती गाडी सीज करण्याची त्यांना भीती होती आणि मूळ नंबर प्लेट असल्यानंतर ती गाडी फायनान्स एजंटकडून ती गाडी जप्त होण्याची त्यांना भीती होती। म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राची जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट आपल्या मूळ गाडीला लावली। त्यामुळं बनावट नंबर प्लेटमुळं मित्राच्या नंबर प्लेट जो आहे त्या नंबरवर चॅलेंज झालेलं आहे आणि थकीत रक्कम असल्यामुळं परत ती गाडी त्यांना त्यांचा रोजंदारीचा जो रेग्युलरचा व्यवसाय होता गाडीवरचा त्यांचा रोजगार गाडीवर अवलंबून असल्यामुळं गाडी परत त्यांनी ती गाडी चोरी करून आरटीओ ऑफिसमधून घेऊन गेलेले आहेत। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।